हा पदार्थ ओळखलात का हा करायला अगदी सोपा असलेला विस्मरणात गेलेला पारंपरिक गोड पदार्थ आहे माझ्या लहानपणी माझी आई हा पदार्थ दिवाळीच्या वेळी किंवा सणासुदीच्या दिवशी जरूर बनवायची हा पदार्थ बनवायला वेळ तर कमी लागतोच पण याच्यासाठी लागणारं सामान सुद्धा स्वयंपाकघरात हाताशीच असतं चला मग जास्त वेळ न घालो तर रेसिपी बघूया नमस्कार मी डॉक्टर चारुता कोपरकर माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे मी इथे गाईचं तूप वापरलं आहे तूप वितळलं की ह्याच्यामध्ये छोटी तुपाची वाटी भरून काजू बदामचे ओबडधोबड तुकडे केलेले आहेत ते छान तांबूस रंगावर तळून घ्यायचे हे तळलेले काजू बदाम एका वाटीमध्ये काढून ठेवायचे आपण हे नंतर वापरणार आहोत आता याच तुपामध्ये आपण एक वाटी गव्हाच्या ज्या शेवया असतात त्याही छान तांबूस रंगावर भाजून घेऊया या शेवया जरा पटकन जळतात त्यामुळे तिथेच थांबून अगदी दोन मिनटं आपण हे भाजून घ्यायचे कारण थोडं जरी दुर्लक्ष झालं तर ह्या शेवया जळतात शेवया छान खरपूस आणि तांबूस भाजल्या गेल्या आहेत याच्यामध्ये आपण दीड वाटी पाणी घालायचे मी दीड वाटी पाणी आहे पाणी अगदी बेतानी घालायचे कारण आपल्याला ह्या मोकळ्या मोकळ्या झाल्या पाहिजे पाणी जास्त झालं तर त्यात चिकट होतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी इथे पाणी आहे पण तुम्ही पाण्याच्या ऐवजी दीड वाटी दूधही वापरू शकता किंवा अर्ध पाणी आणि अर्ध दूधही वापरू शकता याच्यावर झाकण ठेवा आणि मोजून दोन ते तीन मिनिटं शिजवून घ्या दोन तीन मिनिटातच शेवया अगदी छान मऊ शिजतात आता ह्या एकदम परफेक्ट शिजले आहेत याच्यात पाणी लागलं तुम्हाला तर थोडंसं अगदी चमचावर पाणी तुम्ही घालू शकता आपल्या शेवया एक वाटी होत्या त्याच्यासाठी मी त्याच वाटीनी मोजून अर्धी वाटी साखर घेतली आहे तुम्ही जर जास्त गोड खात असाल तर तुम्ही पाऊण वाटी साखर घेऊ शकता आणि साखर घालायची नसेल तर तुम्ही इथे चिरलेला गूळही घालू शकता गॅस मंद आचेवर आहे आता ही साखर छान मिक्स करून घ्या याला थोडंसं पाणी सुटतं यात तळून ठेवलेले काजू बदामचे तुकडे घाला चार पाच केशराच्या काड्या घाला आणि पाव वाटी बेदाणे घाला आता हे सगळे जिन्नस छान मिक्स करून घ्या आणि झाकण ठेवून अगदी दोन मिनिटं ह्याची वाफ काढून घ्या म्हणजे आपण घातलेले सगळे जिन्नस छान एकरूप होतील साखरही छान मिक्स होईल आता आपला छान गोड शेवयांचा भात तयार आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्याच्यावर झाकण ठेवून दोन मिनिटं वाफ जिरू द्यायची आहे चला मग पटापट हा सोपा पारंपारिक गोड पदार्थ जरूर करून बघा तुम्हाला हा पदार्थ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अशा छान छान पौष्टिक रेसिपीज घेऊन भेटूया पुढच्या भागात थँक्यू